प्रशासनाच्या अहवालामध्ये डॉक्टर झाकीर हुसेन हायस्कूल आजरा यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा नोंद करावा, संघर्ष समितीची पत्रकार परिषदेमध्ये माहिती। गेले कित्येक महिने डॉक्टर झाकीर हुसेन हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज आजरा जिल्हा कोल्हापूर या शाळेत चाललेला भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांसह त्यांना सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंद करावा असा अहवाल प्रशासनाने तयार केला असून याबाबतची माहिती संघर्ष समितीने आज आजरा येथे पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली। हा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यावर शासन व्हाव यासाठी बरेच दिवस आम्ही न्याय मागत होतो, तो न्याय आम्हाला मिळाला असून जोपर्यंत यांच्यावर आजरा तहसीलदार आणि बुदरगड आजऱ्याच्या प्रांत अधिकारी या नायब तहसीलदार तसेच या भ्रष्ट अधिकाऱ्यावर नियमानुसार कारवाई करणार का, तसेच भिजत घोंगडे ठेवणार असेल तर आम्ही येत्या 4 जुलैच्या तारखेला आजरा तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असाही इशारा यावेळी देण्यात आलाय। यावेळी पत्रकार परिषदेला राजा शिरगुप्पे, माजी पंचायत समिती सदस्य बशीर खेडेकर, समीर चांद, अबसुद ईद मानगावकर यांच्यासह अधिकारी वर्ग आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघर्ष समितीच्या वतीने जो काही लढा चालू होता, शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, संस्था वाचवा, भ्रष्टाचार संपवा, याचं पहिलं पाऊल यशस्वी झालेलं, यासाठी आम्ही जी समिती होती, माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर सर, गट शिक्षणाधिकारी श्री समरजीत पाटील, प्रभारी उपशिक्षणाधिकारी श्री भीमराव कोणपे आणि त्यांचे सगळे सहकारी यांचं मुक्ती संघर्ष समितीच्या वतीनं व मुस्लिम समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो। त्यांनी सुस्पष्ट अहवाल बनवलेला आहे, या अहवालामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा असं त्यांनी स्पष्ट या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। शाला पोषण आहाराच्या पातळीवर गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती यांनी अहवाल बनवून जर कोण दोषी असतील तर त्यांच्यावरही फौजदारी गुन्हा दाखल करा, आणि जे खोटे प्रस्ताव दिले होते शिक्षण भरतीचे ते सगळे प्रस्ताव रद्द करून त्यांच्यावरही फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे। ज्यांनी खोट्या सह्या केल्या, कागदपत्रांमध्ये फेरफार केला, दाखल्यांमध्ये फेरफार केला, अशा सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करा असं या अहवालामध्ये स्वयंस्पष्ट 25 पानाच्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। यासाठी ही पत्रकार परिषद होती। आजऱ्यातील सर्व नागरिकांना, मुस्लिम बांधवांसह इतर सर्व धर्मियांच्या बांधवांना आम्ही सांगू इच्छितो की आमचा लढा हा शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, संस्था वाचवा, भ्रष्टाचार संपवा, संविधान वाचवा यासाठीचा हा लढा आहे। त्यामुळे जनतेला आव्हान आहे की या लढ्यात तुम्ही सामील व्हा। आपली जी झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल आहे हिची भरभराटी करायची आहे, यासाठी सर्व पालकांनी पुढे येऊन तिथं विद्यार्थी दाखल करा। यासाठी एक खिदमत कमिटी आणि मुक्ती संघर्ष समितीचे कार्यकर्ते यांनी उत्तम कार्य केलेलं आहे, यांनी 38 विद्यार्थी आज त्या शाळेमध्ये दाखल केलेले आहेत। भविष्याच्या काळामध्ये शाळेतल्या वेगवेगळ्या सुविधा व्हायला पाहिजे यासाठीही मुस्लिम बांधव आणि मुक्ती संघर्ष समिती लढणार आहे। मात्र जे कोण म्हणत होते आम्ही दोषी नाही, या दोषी नसणाऱ्यांना म्हणणाऱ्यांना आम्हाला सांगायचं आहे की या अहवालामध्ये जे काही मुद्दे मांडलेले आहेत, जे काही निष्कर्ष मांडलेले आहेत ते चुकीचे आहात का। या सगळ्याला घेऊन आम्ही आजची पत्रकार परिषद होत। दुसरा मुद्दा असा आहे की डीडी कोळींना वाचवण्याचं काम आजरा तहसीलदार आणि प्रांत मॅडम करतात का, हा सवाल आहे आमचा। आम्ही त्यांना 8 वेळा निवेदन देऊन सुद्धा एकही उत्तर जर आम्हाला येत नसेल तर डीडी कोळींना पाठीशी घालत असाल तर येत्या 4 जुलैपासून आम्ही आजरा तहसीलदाराच्या इथं बेमुदत ठे आंदोलन मुक्ती संघ। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।